అనంతటిదే రిఫ్రెష్ హమీ. किरण सामंत यांनी घेतलेला निर्णय तो भावनिक होता. सीएम शिंदेंना त्रास होऊ नये यासाठी तो निर्णय घेतला. आता त्यांची समजूत काढण्यात आली आहे अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. नव्हता तो काल रात्री 9 वाजता जी पत्रकार परिषद झाली त्याच्यावरनं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना कुठचा त्रास होऊ नये या भावनेतनं त्यांनी ते माझ्या माहितीप्रमाणे ट्विट केलेलं होतं. परंतु त्याच्यानंतर आमच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांची मी नागपूरला असल्यामुळं VC वर चर्चा झाली. जो 200-250 प्रमुख पदाधिकारी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे त्या बैठकीला उपस्थित होते. त्याच्यानंतर आम्ही त्यांची समजूत काढली आणि हा शिवसेनेचा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे म्हणून शिवसेनेलाच उमेदवारी मिळावी हा आमचा हक्क आहे. आम्ही सांगितलं ना आमची सगळ्यांची चर्चा झाली. त्याच्यामध्ये संजयजी आंगरे होते, रुपेशजी पावसकर होते, आमचे जवळजवळ सिंधुदुर्गचे 150-250 पदाधिकारी ऑनलाईन माझ्यावर बैठकीला होते, रत्नागिरीचे 200-250 पदाधिकारी होते रात्री 10-10:30 वाजता. आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की पूर्ण शिवसेनेची ताकद भाजपाच्या सगळ्या नेत्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या आशीर्वादानं तुमच्या सोबत आहे आणि म्हणून निवडणूक जी आहे पंतप्रधानपदाची ती जिंकण्यासाठी प्रत्येक खासदार हा महत्त्वाचा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कॉम्पिटिशन करण्यापेक्षा निवडून येणारा जो उमेदवार आहे त्याला उमेदवारी मिळाली पाहिजे महायुतीच्या. या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत आणि मागच्या वेळी आम्ही 2.5 लाखानं धनुष्यबाणाला विजयी केल्यामुळं यावेळी देखील धनुष्यबाणालाच तिकीट मिळावं ही आमची विनंती आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.